तर कारखाना चालवता येत नाही आणि दादांनी बंद केला असं यावेळेला अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. अजित पवार आणि आमदार अशोक पवारांवर हा निशाणा साधला. शंकर कारखान्यांनी चांगला भाव दिला, बाकीच्यांनी काय भाव दिला? घोडगंगेचा भावच नाही, बंद. अरे तुम्हाला कारखाना चालवता येत नाही आणि तुम्ही सांगता दादानी बंद पाडला, दादानी बंद पाडला. कसा दादानी बंद पाडला रे? तुझा व्यंकटेश कृपा चालतो, ती बंद पडत नाही, ही बरं बंद पडतो रे. सांगा ना, जर मला वाईटात शिरायचं असतं तर व्यंकटेश कृपा पण बंद पाडला असता, पण मी तसला नाहीये.